आरक्षण मिळेपर्यंत धणगावमध्ये नेत्यांना नो एंट्री, सर्वच निवडणुकांवर बहिष्काराचा ऐतिहासिक निर्णय, गाव करील ते करील काय याचाच प्रत्यय पलूस तालुक्यातील धणगावमधून येत आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणास पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोर्चा, टायरी पेटवणे आंदोलन, गाव बंद ठेवण्यात येत आहे. पलूस तालुक्यातील धणगाव येथील संपूर्ण गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवतीर्थवर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी धणगावमधील तरुणाईने मात्र निर्णायकपणे यापुढे एक पाऊल टाकलंय. संयम आता संपल्याचं सांगत सत्तेला मतदार राजाची किंमत दाखवून देण्यासाठी धणगावमध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात येण्यावर बंदी आणि सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. धणगावच्या शिवतीर्थावर तशा आशयाचे निवेदन सकल मराठा तरुणांच्या वतीने सरपंच सतपाल साळुंके यांना देण्यात आलंय. यावेळी सरपंच सतपाल साळुंके, हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन दीपक भोसले, दत्ता उतळे, रवींद्र साळुंके, कुमार सव्वाशे, शुभम साळुंके, अरविंद साळुंके, जयदीप यादव, आनंदराव उतळे, राज साळुंके यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी एक धनगावमधील मराठा समाज तरुण आहे. तरी आम्ही एक आज ठराव केला आहे की गावात कुठल्याही नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे. आम्ही हे का केलंय तर आमच्या समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावानं ठराव केलाय की सगळ्यांनी बंदावर बहिष्कार टाकायचा आणि कुठल्याही राजकीय नेत्याने, तो कुठलाही पक्षाचा असू दे, त्याला गावात एंट्री द्यायची नाही असा ठराव एकमतानं ठराव मंजूर झालेला आहे. आणि ते निवेदन आम्ही सरपंचांना दिलेलं आहे आणि ते निवेदन पोस्टामार्फत सगळ्या नेत्यांना आम्ही पाठवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.